बॉल लेके जा सोनीमध्ये स्विच केलं कारण मला दुसरा कॅमेरा सोनीचा येणार आहे. एक सोनी आणि कॅनन सांभाळणं म्हणजे खायचं काम नाही, दोन गाड्या सांभाळतो अशी गोष्ट आहे. कंपनीमध्ये स्विच करून टाकलं फक्त काय ते बोलून घे कधीपर्यंत होईल तरी. माझा सिनेमा झाला माहिती आहे समज एका गाडीचे पैसे माझ्या कॅमेरामध्ये गेले तर मी विरूला फक्त काय बोललो माहिती आहे. बोललो विरू काही फक्त शुक्रवारपर्यंत बघ बोललो कारण का माझं सोमवारी आणि रविवारी इव्हेंट तर मला एक दोन एक्स्ट्रा बॅटऱ्या दोन तीन घेऊन ठेवायचे आहेत. कुठे ना कुठे तरी इन्व्हेस्ट झालेले आहेत म्हणून शुक्रवारपर्यंत मला थोडे तरी बघ एक पाचपर्यंत कसं तरी खूप होईल बोल तरी तुला सांगितलं का मला फोन कर तुम्ही देवाला गेले असाल रे. हां काय झालं त्याचा पण कसा सीन झाला तो आमच्यासोबत व्हिडिओग्राफर आलेला बघ. व्हिडिओग्राफरचा कॅमेरा दोन दिवसापूर्वी नेव्हीचा शूट होता एक आमचा कुलाबाला तर त्या नेव्हीच्या शूटमध्ये तो लेझर अडर कॅमेरावर डायरेक्ट पडला आणि तो अडीच लाखाचा कॅमेरा डायरेक्ट खराब. जो त्यांनी कॅमेरा आणलेला ना व्हिडिओग्राफर तो आम्ही रेंटनी आणलेला रेंटवाल्याला तीन दिवसाचं रेंट द्यावं लागतं ना जेव्हा कॅमेरा सबमिट करतो त्याचे पैसे विरूनही दिले. मी पण त्याला तेच बोललो आपण हिशोब कसा असतो माहिती का बाबा अर्धे पैसे आधी अर्धे पैसे दोघांची हळद झाल्यावर आणि अर्धे पैसे लग्न झाल्या घरातून घरामध्ये हॉलमधून आपण निघतो ना तेव्हा त्या मुलाचा काका किंवा मुलाचे मामा बिमा असतात ते डायरेक्ट कॅश देऊन टाकतात किंवा जीपे त्याला बोलू काहीच बोललं ना. आणि आम्ही दोघं पण म्हणजे असे होतं की आम्ही त्याला विचारू शकतो म्हणजे असे नवीन बिवीन नव्हतं रे कोण बोलत बघ आम्हाला चौघांचं ते आम्ही त्याला डायरेक्ट तिघांचीच बोलणं झालेलं समजून घे बोल बोलताना बोल तसं आम्ही ना खूप मेहनत करतो पाणी लग्नाला मी आणतो टॉयलेटला पण अल्टरनेट जातोय बोललो तुला हळदी तर सोडूनच दे हळदीला तुला माहिती असं वाईट वाटून घेऊ ना मुलीकडे जेव्हा गेलो ना मी कोणी पाणी नाही विचारलं अर्धा तास पहिला आम्ही कुठे लागलो दादरवर ना त्यांचं कसं झालं की सही नाही पहिले फोटो काढून काय गोष्ट नाही रे आपण दोन तीन दिवस आम्हाला पण होतं रे पण त्याला काय बोलतो मी आता इव्हेंट वाढला ना रे तेवढं फक्त बोलते देवपूजा ठीक आहे मी बोलतो पण मी माझ्या मित्र नाही जो व्हिडिओग्राफर आला त्याला पण बोललो विरूला बघ ना नाही बोलणार वाटतं मला. हां अच्छा नाही तुझ्या साईडला तू बरोबर आहे रे पण सीन कसं झालं झालेलं आहे ना. हां अरे नाही पता आहे भाई
मी विसरलो भाई कशी गोष्ट विसरण्याची आमचं पण एक पर डे लागतो ना म्हणजे हळदीचा असो दे दोन हळद एक लग्न पर डे बोललो खाचा काढतो म्हणजे वेगळा नाही त्याला काल असं खूप रुंदली बॅटरी बिटरी त्याकडे 10,000 सोनीला लागत नाही लागत नाही हे बाळे बोलतोय झाला त्याच्याकडचे पैसे होते ना त्याने रेंट दिले म्हणून तो अडकला माझ्या बोलण्यामध्ये तसा तो पोरगा असं फसवणारच नाही कन्फ्यूज झाला असेल साधा आहे हा तो तसा आहे ना तो साधा आहे तसा असा फसवणार दिसवणार नाही बघ त्याने पण आम्हाला पाठवला आम्ही त्याचं नाव ठरवलं बरोबर का नाही मग तू फोटो बघशील ना आता मिसेसला पण जे व्हिडिओ पाठवले ना ती फक्त व्हिडिओ बघ तू मोबाईलमधले बाबा कॅमेरामधला हिशोब वेगळा लागतो आपला बघतो तर एडिटर तुझा बापूवाला पाहिजे बघ कधी काय असेल ना आता डायरेक्ट कॉल कर त्याला काय सांगू नको ते चुकीची गोष्ट होते रे कारण का आपण डायरेक्ट पिक्चर पिक्चर करणार आहे आपले आहेत आपल्याला पण वाटतं आपल्या मित्राचं कधी काम होऊ नये आपल्याकडे लागत मी काल माझ्या बोलली गोष्ट आपण काम दिलेलं आहे मी तुला आता घरी गेलो ना मी फक्त मला अर्धा तास दिसतो अर्धा तास मध्ये 10 फोटो पाठवतो हां मी आता ते मैदानात आलेलो रे आज घरी होतो ना आता ते करून आम्ही पिक्चर तेरे साथ खेलते हैं तो उलाइशो उसको वो तो उलाइशो उसको वो तो उलाइशो उसको वो तो उलाइशो
Orange, 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 orange
त्याला तिकडे बोलव त्यांना चौकांना आपसात लफडी करतील ते Thank you.
काही घेऊन ये, काही घेऊन ये तो ¡Gracias!
Thank you.
Charge!
बोल बोल सौरभ बोल दे बोल दे आलू में तेरे को बॉल बाहर जाना है No, no, match is over.